सुखा संघ ससामग्गी समगान तपो सुख विश्वंदनीय विश्व शांती दूत प्रज्ञाशील समाधीच्या उद्घाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धमाचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती देणारे आम्हा सर्वांचे आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बौद्धिसत्व गुणवेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो आज या मंगलमय प्रसंगी गुरु चंद्रमुनीजी महाविहार भुसावळ या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका या निमित्ताने भिको संघाच्या धम्मदेशनेच आपण आयोजन केलं अत्यंत सुंदर अशा दोन धम्मदेशना झालेल्या आहेत अत्यंत प्रसन्न चित्ताने आनंदी चित्ताने आपण देशना श्रवण केल्या <coughs> खर तर पाचची वेळ होती आणि सकाळपासून थोडं शेड्युल बिझी असल्या कारणाने दिवसभर स्टेजवरती आम्ही बसून होतो आणि त्यामुळे थोडासा आम्हाला वेळ झाला तरी पण अत्यंत उत्साहामध्ये आपण या दोन देशना श्रवण केला तसं वेगळ्या विषयावरती बोलणार होतो तसं आमचं अगोदर ठरलं होतं की अर्धा अर्धा तास म्हणजे बोलायचं पण कसं असतं की एखादा विषय जेव्हा आपण सांगतो तर तो विषय ज्ञान हे कधी अर्धवट नसावं ज्ञानही पूर्ण म्हणजे तो विषय पूर्ण झाला पाहिजे आणि त्यामुळे भंतेंची तळमळ होती भंतेंनी तो विषय पूर्ण केला आणि मी जर मधामध्ये बोललो असतो तर तो विषय मीही पूर्ण केला असता मग भंतेंना वेळ कमी मिळाला असता त्यामुळे मी भंतेंना असं म्हटलं की तुम्ही बोला पहिले जर वेळ मिळाला तर मी बोलेल किंवा मग स्किप करेल मी तर तुमचा उत्साह बघून थोडंसं बोलतो कधी काही बोलणार नाही की तर थंडी झाली गरम करायची जागा व्यवस्था आहे त्याच्यामुळे काही मला वाटतं थंडी झाली की काही एक उदाहरण तुम्हाला सांगतो पुन्हा कधीतरी जेव्हा जेव्हा तुमची म्हणजे अशा प्रकारचं नियोजन असेल किंवा आम्ही जेव्हा जेव्हा भुसावळ येऊ तसं जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या तीन चार वर्षापासून म्हणजे मी माझं येणं जाणार असत जळगावमध्ये सुगत महाविहार इथे अनेक देशां माझ्या झाल्या जनरल मिल असेल शिवाजीनगर असेल पिंपराळा हुडको असेल या परिसरामध्ये मी वर्षावास केले चार वर्षावास माझे जळगावमध्ये झाले भुसावळा सुद्धा मी अनेक ठिकाणी आलो परंतु इथे मात्र पहिल्यांदा आलो आहे तर पुन्हा पुन्हा येणं होणारच आहे कारण भविष्यामध्ये या जळगाव जिल्ह्यामध्ये काम करण्याचा माझा मानस आहे आणि त्यामुळे निश्चितपणे पुन्हा पुन्हा आपल्या भेटी होती हे धम्म बल तुमच्यामध्ये जे आहे अगदी आम्ही प्रसन्न झालो अत्यंत उत्साहपूर्वक आपण भिक्खू संघात स्वागत केलं आणि तेवढाच उत्साह आताही तुमच्यामध्ये पाहायला मिळतो तर एक छोटस उदाहरण एक पाच सात मिनिटापर्यंत हार्डली दहा मिनिटापर्यंत ते एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की धम्म देशना सर्वण केल्यामुळे किंवा आपल्या जीवनामध्ये बुद्धाचं वचन अगदी एक वचन जरी आपण पालन केलं असेल तर पटिशनला काय भगवंताने जास्त उपदेश केला नव्हता पटिशनला फक्त गाथा गाथापाठ होती परंतु आपलं बल तसं असेल आपलं कुशल कर्म तसं असेल तर अगदी कमी वेळामध्ये कमी वचनामध्ये सुद्धा आपल्याला बुद्ध तत्त्वज्ञानाचा सार समजत असतो आणि त्यामुळे आपलं ते कर्म, आपलं ते पुण्यकर्म असत तर भगवंताची वाणी अगदी एक वचन जरी आपण श्रवण केलं आणि त्यानुसार जर आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर सुखाला आपण प्राप्त होत असतो जसं समुद्रामधील पाणी म्हणजे खारट आहे की गोड आहे हे पाहण्यासाठी एक थेंब जरी आपण जिबेवर टाकला तर क्षणामध्ये आपण सांगू शकतो की समुद्राचं पाणी हे खारटच आहे कारण सहज आपण सांगू शकतो तो आपला स्वभाव आहे अगदी बुद्धवचन सुद्धा कोणत्याही गाथेचा अर्थ घ्या तुम्ही भगवंतांचे चौऱ्याऐंशी हजार उपदेश आहे या चौऱ्याऐंशी हजार उपदेशामध्ये कोणतीही गाथा घ्या तुम्ही त्याचा सार काया वाचा आणि मन परिशुद्ध करणे एवढाच आहे आणि त्यामुळे भगवंताचं एक वचन आपल्या जीवनामध्ये आपण धारण करावं आणि त्यानुसार जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करावा म्हणजे हजारो गाथा पाठ करण्यापेक्षा भगवंत असे म्हणतात एक गाथा पाठ करावी परंतु ती आचरणामध्ये आणावी आणि त्यानुसार आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करावा जर त्यानुसार जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करत असेल तर निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये आपल्याला लाभ होत असतो तर एक छोटस एक दृष्टांत एक उदाहरण मी तुम्हाला सांगत आहे एकदा चार पाच मित्र असतात आणि म्हणजे मनुष्याच मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याला जेव्हा संधी उपलब्ध होत असते तर त्या संधीचा लाभ घेणारे त्या संधीचा फायदा घेणारे फार कमी लोक असतात संधी सर्वांनाच मिळत असते परंतु आपल्याला मिळालेली संधी या संधीचा सदुपयोग आपण कसा घेतला पाहिजे किती मोठ्या प्रमाणामध्ये घेतला पाहिजे याच बुद्धी कौशल्य जर आपल्याकडे असेल एवढी प्रज्ञा आपल्याकडे असेल तर नक्कीच त्याचा लाभ आपण घेऊ शकतो तर पाच सहा मित्र प्रवास करत असतात आणि प्रवासामध्ये एका म्हणजे जंगलामधून ते जात असतात तर जंगलामधून जात असताना अखंडपणे त्यांचा प्रवास असतो ते प्रवासी असतात आणि प्रवासामध्ये एक भुयार ज्याला आपण बोगदा असं म्हणतो तर एक भुयार त्यांना त्या जंगलामध्ये म्हणजे लागत असत आणि पहिले तरी म्हणजे तो डोंगर पार करण्यासाठी त्या भुयारामधून त्यांना जावं लागत असते तर भुयारामधून म्हणजे ते नित्य नियमाने प्रवाशांची वाट असेल कदाचित आणि त्याच रस्त्याने प्रत्येकाला जावं लागत असेल तर हे चारही मित्र प्रवास करत असताना त्या भुयारामधून जात असतात तर भुयारामधून जात असताना त्या भुयारामध्ये काहीतरी त्यांना चमकताना दिसत असते म्हणजे चकाकत असते काहीतरी चमकत असते आणि चमकत असताना मग ते विचार करतात की अरे या भुयारामध्ये काय चमकत आहे नेमकं तर चमकत असताना काही मग तर्कवितर्क मनुष्य करत असतात आणि तर्कवितर्क करत असताना बरेच जण म्हणतात की चमकणारी वस्तू जर काच आहे ऐक ना कदाचित ते काचही असू शकतात आणि मग त्या काचाला बाजूला सारत असतात काही मुलं म्हणजे काही मित्र काही मित्र त्यांना म्हणजे ती वाट बाजूला करून म्हणजे चालत असतात काही म्हणजे स्वभाव कसे असतात बघा म्हणजे मनुष्याचा जो स्वभाव गुण आहे हे स्वभाव गुण या संसारामध्ये प्रत्येक मनुष्याचा असतो काही मनुष्यांना म्हणजे दुसऱ्यावरती उपकार करण्याचा एक भाव असतो परोपकार आपण केला पाहिजे असा भाव असतो काही लोकांमध्ये निस्वार्थ भाव असतो कारण भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये निस्वार्थपणे जीवन जगणारे लोक मिळणं अत्यंत दुर्लभ आहे कारण मनुष्याचा स्वभाव स्वार्थी आहे स्वार्थी मनुष्याची प्रवृत्ती आहे आणि स्वार्थी प्रवृत्ती असल्या कारणाने मनुष्य आपला स्वार्थ पूर्ण करण्यासाठी जीवन जगत असतो निस्वार्थपणे फार कमी लोक या संसारामध्ये जन्मास येत असतात जसं बाबासाहेब निस्वार्थपणे बाबासाहेबांनी समाजाची सेवा केली आणि निस्वार्थ लोक समाजामध्ये अजरामर असतात असं भगवंतानी म्हटलं आहे निस्वार्थपणे जे जे लोक या संसारामध्ये जीवन जगतात ते ते लोक प्रवाहाच्या विरुद्ध कार्य करत असतात कारण प्रवाहाच्या विरुद्ध काम करण्यासाठी निस्वार्थ भावच असावा लागतो प्रवाहाच्या विरुद्ध काम करत असताना जर आपल्यामध्ये निस्वार्थ भाव नसेल तर त्या ठिकाणी तो मनुष्य प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने कधीही जाऊ शकत नाही जे स्वार्थी मनुष्य असतात ते प्रवाहामध्ये वाहून जात असतात ऐक ना प्रवाहामध्ये ते वाहत असतात आता प्रवाह कशा कशाचे जा आहेत तर हे तुम्हाला काय जास्त सांगण्याची गरज नाही आहे अनेक प्रकारचे प्रवाह आहे ऐक ना लोभाचा प्रवाह आहे मान सन्मानाचा प्रवाह आहे ऐक ना संसारामध्ये अनेक प्रकारचे प्रवाह आहेत तर त्या प्रवाहामध्ये काही काही का लोक बाळून जातात सहज वाहून जात असतात कारण भगवंत असे म्हणतात की नदीच्या किनाऱ्या किनाऱ्याने जाणाऱ्या लोकांची संख्या संसारामध्ये फार जास्त आहे पण त्या नदीच्या प्रवाहाला पार करून पहिले तरी जाणाऱ्यांची संख्या फार कमी आहे प्रवाह प्रवाहाने किनाऱ्या आणि किनाऱ्या जाणाऱ्या संख्या अधिक आहे खूप लोक असतात म्हणजे नदीला पाहतात नदीचा प्रवाह पाहत असतात पण त्या प्रवाहाला पार करण्याची क्षमता फार कमी लोकांमध्ये असते आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की नदीला पार करण्याची क्षमता आपण आपल्यामध्ये निर्माण केली पाहिजे त्याला भगवंताने निर्वाण अवस्था म्हटला त्याला भगवंताने दुःखमुक्त अवस्था म्हटला आहे बरेच लोक त्या प्रवाहामध्ये जातात जो प्रवाहामध्ये गेला थांबला तो संपला थांबला तो संपला कारण थांबला तर प्रवाहाच्या दिशेने तो वाहत जात असतो असंख्य लोक या संसारामध्ये जिवंत जगतात परंतु त्या प्रवाहाला पार करण्याची क्षमता फार कमी लोकांमध्ये असते आणि त्यामुळे निस्वार्थपणे जीवन जगणारा मनुष्य प्रवाहाच्या विरुद्ध कार्य करत असतो आणि त्या प्रवाहाला पार सुद्धा तो करत असतो आणि त्यामुळे निस्वार्थपणे समाजाची सेवा करणारे लोक फार दुर्मिळ असतात दुसरी गोष्ट सांगताना भगवंत असे म्हणतात की केलेल्या उपकाराची जाण ठेवणारे लोकसुद्धा फार दुर्मिळ आहेत हे दोन लोक या संसारामध्ये फार दुर्मिळ आहेत आपल्यावरती केलेल्या उपकाराची जाण ठेवणे आणि निस्वार्थपणे सेवा करणे हे दोन लोक मिळणं अत्यंत दुर्लभ असतात तर त्यांच्यामध्ये म्हणजे काही लोकांचा स्वभाव म्हणजे एकदम निस्वार्थपणे काम करण्याचा असतो काही लोक स्वार्थी असतात काही लोक मतलबी असतात आणि काही लोक आपल्याला काय करायचं आहे चला आपण आपली वाट मोकळी करून निघून जाऊया अशा प्रवृत्तीचे काही लोक असतात तर मग काही लोक विचार करतात की एक रस्ता सोडून जे चमकणाऱ्या वस्तू म्हणजे असतात त्यांना रस्ता सोडून आपल्या दिशेने जात असतात काहींना असं वाटतं की रस्त्यामध्ये पडलेले आहे तर रस्त्यामधलं आपण ते किमान जर काही असेल म्हणजे काच असतील किंवा काही एखादी वस्तू असेल तर ती बाहेर फेकून देऊ आपण आणि त्यामुळे काही उचलत असतात काही काही मात्र दुर्लक्ष करून निघून जात असतात काहींच्या मनामध्ये लोभ असतो काहींना असं वाटतं की काही असू शकते हे मग आपला काहीतरी मिळालं तर फार चांगली गोष्ट आहे आणि त्या लोभाने काही काही त्याला उचलत असतात परंतु काही लोक मात्र म्हणतात की जे काही असू द्या चांगलं असेल अथवा वाईट असेल आपण हे रस्त्यामधलं उचललंच पाहिजे अशा भावनेने जे जे काही मिळल म्हणजे पाठीमागचे अशा प्रकारचं सर्व काही ते उचलत असतात आणि बराच वेळापर्यंत तो जो काही बोगदा असतो तर ते पार करतात आणि पार केल्यानंतर आता हा जो शेवटचा व्यक्ती असतो त्याचा तो, तो निस्वार्थ भाव असतो आणि त्या निस्वार्थ भावने तो असा विचार करतो की काच असतील तर फेकून देऊया आणि काही दुसरं असेल तर त्या आपण घेऊया आणि त्यामुळे तो पाठीमागे काहीही ठेवत नाही समोरचा व्यक्ती असा विचार करतो की जाऊ दे आपल्याला काय करायचं आहे काही असू द्या आपण आपल्या मार्गाने जाऊया तो निघून जात असतो काही ना असं वाटतं की काही आपण उचललं पाहिजे मग त्याला जेवढं वाटलं तेवढं तो उचलत असतो अशा पद्धतीने तीन चार लोक जे असतात तर चार प्रकारचा त्यांचा स्वभाव गुण असतो आणि त्या स्वभाव गुणाने ते चालत असतात तर शेवटचा जो असतो तो निस्वार्थपणे काम करणारा असतो त्याच्यामुळे तो सर्व काही उचलत आणतो जेव्हा बोगदा संपतो जेव्हा अंधार संपतो आणि अंधार संपल्यानंतर अंधारातून जेव्हा ते प्रकाशामध्ये येतात तर प्रकाशामध्ये आल्यानंतर मग ते विचार ते बघतात की नेमका आपण काय घेतलेला आहे तर जेव्हा ते प्रकाशामध्ये येतात आणि बघतात तर त्यांना अत्यंत आश्चर्य वाटत असते अत्यंत आश्चर्य वाटते कारण चकाकणारी जी वस्तू असते ते काच नसून हिरे असतात काच नसून ते हिरे असतात कारण एखादा हिऱ्याचा व्यापारी त्या रस्त्याने गेलेला असेल त्याचे कदाचित ते हिरे सांडले असतील आणि जेव्हा ते एकत्र येतात तर एकत्र आल्यानंतर आता जो असा विचार करतो की मला काय करायचं आहे जाऊ द्या त्याला मात्र पश्चाताप होते अरे आपण रस्ता सोडून म्हणजे बाजूने चालत गेलो किती मोठी संधी होती आपल्याला आणि आपण तसाच मात्र निघून गेलो म्हणजे प्रत्येक जण वेगवेगळा विचार करतो जसा स्वभाव असेल तशा पद्धतीने आणि जो शेवटचा असतो की जो निस्वार्थपणे म्हणजे त्याला असं वाटतं जे काही असेल तर त्याला मात्र खूप सारा लाभ होत असतो त्याला खूप सारी संधी त्याच्या जीवनामध्ये जे काही असेल कारण स्वार्थ प्रवृत्तीने त्याने ते कर्म केलेलं नसतं म्हणजे निस्वार्थ प्रवृत्तीने त्याने ते कर्म केलेलं असतं आणि त्यामुळे त्याला तशा प्रकारचा लाभ होत असतो दृष्टांत दुर्श्टान्त, दृष्टांत आहे उपमा उपमा आहे परंतु या चार प्रवृत्तीचे लोक या संसारामध्ये आपल्याला सुद्धा पाहायला मिळत असतात आणि त्यामुळे धम्मा आचरण करत असताना जीवन जगत असताना निस्वार्थपणे धम्माचं अनुसरण जेव्हा आपण करत असतो निस्वार्थपणे जे काही आपण सेवा करत असतो निस्वार्थपणे आपण जे काही कुशल कर्म करतो पुण्यकर्म करत असतो तर तो निस्वार्थ भाव आपल्या आपल्या मनातील रागाला द्वेषाला मोहाला नष्ट करण्यासाठी आपल्याला सहाय्यक ठरत असतो आणि दुःख मुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी हे कर्म हे पुण्यकर्म आपल्याला सहाय्यक ठरत असते आणि त्यामुळे सातत्याने आता वर्षावास संपन्न झालेला आहे वर्षावास संपन्न झाला म्हणजे सर्व काही संपलं असं नाही आहे तर धम्म आचरण हे सदा सर्व काळ करणारी गोष्ट आहे धम्म आचरण हे सातत्याने आपण केलं पाहिजे जोपर्यंत आपण दुःखमुक्त होत नाही जोपर्यंत आपल्या सर्व प्रकारच्या तृष्णा नष्ट होत नाहीत तोपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण ही श्रद्धा अधिक अधिक रुंदीगत करावी अधिक अधिक या श्रद्धेला आपण वाढवावं जसं भंतेंनी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की आज आम्ही इथे बसलो तर आम्हाला सुंदर विहारामध्ये सुद्धा बसायला मिळेल तर हा जो संकल्प आहे संकल्पयुक्त आपण जीवन जगलं पाहिजे जसं सूत्रसंचालन करणाऱ्या ज्या आई आहेत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे तुमच्यामध्ये असणारे जे गुण आहेत त्या गुणांचं त्यांनी वर्णन केलं खरं तर ते अत्यंत सुंदर म्हणजे त्यांच्यामध्ये ती खूप चांगली म्हणजे क्वालिटी आहे चांगला गुण आहे कारण फार कमी लोक असतात की लोकांच्या गुणांना पारखणारे तसं भगवंत असे मग गारवोच निवातोच गौरव करणाऱ्या व्यक्तींचा सदा सर्व काळ आपण गौरव केला पाहिजे आणि गौरव दुसऱ्यांचा गौरव करण्यासाठी आपलं मन सुद्धा तेवढं मोठं असावं लागतं दुसऱ्यामध्ये असणाऱ्या चांगल्या गुणाला शोधणं ही आपली चिकित्सा असते आपल्यामध्ये ती प्रज्ञा असली पाहिजे भगवंताच्या सद्धमामध्ये ऐंशी अग्रश्रावक सांगितलं सांगितला ज्यामध्ये उपासिका आहे ज्यामध्ये उपासक आहे भिक्कू आहे भिक्कुणी आहे त्यांच्यामध्ये विशेष गुण होते वेगवेगळ्या प्रकारचे गुण होते जसं साळीपुतणा आहे प्रज्ञेमध्ये अग्र होते महामोगल्यान आहे रिद्धीसिद्धीमध्ये अग्र होते इकडे माता विशाखा जिला महाउपासिका असं म्हटलं आहे म्हणजे ती महाउपासिका होती कारण तिच्यामध्ये जे सद्गुण होते ते अन्य कोणामध्येही नव्हते इकडे पिंडकाला महाउपासक म्हणून भगवंतांनी स्वतः पदवी दिली आहे म्हणजे अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या पदव्या त्यांच्या गुणाला अनुसरून भगवंताने दिलेल्या आहेत तर अशा प्रकारचे गुण आपण सुद्धा आपल्यामध्ये निर्माण केले पाहिजे आपण धर्माचं अनुसरण केलं पाहिजे शील पालन केलं पाहिजे दान पुण्य केलं पाहिजे प्रज्ञेचा अभ्यास केला पाहिजे एकंदरीत कर्म करून आपलं जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे तर मी काय अधिक का असं बोलणार नाही आहे हा केवळ छोटासा दृष्टांत मी तुम्हाला सांगितला की आपल्याला संधी जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये उपलब्ध होत असते तर निस्वार्थपणे त्या संधीचा जर आपण सदुपयोग केला तर खरंच आपण खूप चांगल्या प्रकारचं चा जीवन जगू शकतो आणि त्यामुळे आज जे जे आपण कुशल कर्म केलं पुण्यकर्म केलं या संपूर्ण कुशलकर्माच्या बलाने तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये आयुष्य वर्णाने सुख सुखबला सुख बल प्राप्त हो तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वा जाऊ अशा प्रकारची मंगलमय आणि उदातकामना या ठिकाणी वेळेच्या अभावी व्यक्त करून ही देशना संपन्न करतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वांना दीर्घाला